नमस्कार, मी भाग्यश्री। माझ्या टॉप मराठी शिवणकलामध्ये तुम्हा सर्वांचे खूप खूप स्वागत। तर या अगोदरच्या व्हिडिओमध्ये आपण या थ्री पीस प्रिन्स कटची कटिंग पाहिलेली आहे। तर या व्हिडिओमध्ये आपण हे थ्री पीस प्रिन्स कट हे शिवणार आहोत। चला तर मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया। तेही खूप सविस्तर आणि सावकाश पद्धतीने। सगळ्यात अगोदर आपण पाठीमागलचा भाग शिवून घेऊयात। हे दुसरे भाग आपण बाजूला ठेवूयात। अगोदर अस्तरचा भाग खालच्या साईडने टाकून घ्यायचा आणि याच्यावरती ब्लाउज पीसचा भाग टाकून घ्यायचा। ब्लाउज पीसच्या भागाची खालच्या साईडने सरळ बाजू गेली पाहिजे आणि वरच्या साईडने उलटी बाजू आली पाहिजे। हा भाग आता आपण अस्तरच्या साईडने करून घेऊयात। तर आता आपल्याला गळ्याला शिलाई देऊन घ्यायची आहे। आपण इथून गळ्याला शिलाई देऊन घेऊयात। कमरेच्या भागाला शिलाई देऊन घेऊयात। हा एक्स्ट्रा कपडा आपल्याला कट करून घ्यायचा असतो। एक्स्ट्रा कपडा कट करून घेतलेला आहे आणि गळ्याला थोड्या थोड्या अंतरावरती कट देऊन घेतलेले आहे। तर हा भाग आता आपण पलटी करून घेऊयात। हे कोणी काढून घ्यायचे असतात, हे कोणी आपण या सुईने काढून घेऊयात। तर आता आपण गळ्याला शिलाई देऊन घेऊयात इथून। कमरेचे भागाला शिलाई देऊन घ्यायची इथून। हा भाग आता आपण अस्तरच्या साईडने करून घेऊयात आणि या दोन्ही साईडने आपल्याला शिलाई देऊन घ्यायची आहे आणि जो एक्स्ट्रा कपडा असतो तो कट करून घ्यायचा असतो। आता आपण डास देऊन घेऊयात। या बोटनेकच्या ब्लाऊजसाठी आपल्याला शोल्डरचं सेंटर घेऊन डास देऊन घ्यायचे नसतात। तर हे जे सेंटर आहे आपल्या पाठीमागलच्या भागाचं, तिथून 4 इंचावरती टिक करून घ्यायची आणि डास देऊन घ्यायचे। आपण जर शोल्डरचं सेंटर घेऊन जर डास दिले तर आपले डास हे एका साईडने जातात, म्हणजे फिटिंगच्या शिलाईच्या साईडने जास्त जातात। त्यामुळे या ठिकाणी 4 इंचाचं अंतर घ्यायचं आणि इथून डास देऊन घ्यायचे, म्हणजे आपले दोन्ही साईडचे डास बरोबर येतात। या ठिकाणी आपला हा पाठीमागलचा भाग शिवून तयार आहे। तर आता आपण समोरचा भाग शिवून घेऊयात। हा पाठीमागलचा भाग बाजूला ठेवूयात। आता आपण समोरचा भाग शिवून घेऊयात। समोरचा भाग कसा ठेवायचा आणि याला शिलाई कशी देऊन घ्यायची या ठिकाणी काळजीपूर्वक पहा। ही जी साईड आहे ती आपली गळ्याची आहे, तर गळ्याची साईड जी आहे ती आपल्याला दोन्ही समोरासमोर ठेवायचे असतात। तर इथून अगोदर जॉईंट भाग कट करून घेऊयात। जर तुम्हाला बॅक हुक करायचा असेल तर हा जॉईंट भाग असाच ठेवायचा। या पद्धतीने आपल्या दोन्ही गळ्याच्या बाजू समोरासमोर आल्या पाहिजेत आणि याच्यावरती ब्लाऊज पीसचे भाग टाकून घ्यायचे। आता आपण साईडनी ही प्रिन्स कटची कुठळी टाकून घेऊयात। ही जी साईड आहे ती आतल्या साईडनी घ्यायची आणि हा जो सरळ भाग आहे तो बाहेरच्या साईडने ठेवायचा। याच्यावरती ब्लाऊज पीसचे भाग ठेवून घ्यायचे। या ठिकाणी पाहू शकता हा जो सरळ भाग आलेला आहे तो आपण बाहेरच्या साईडने ठेवलेला आहे।
अशा पद्धतीने आपल्याला हे सर्व भाग ठेवून घ्यायचे असतात, म्हणजे आपल्याला शिवत असताना समजतं कोणता भाग कोणत्या साईडला जातो। एकाच साईडचे भाग तयार होत नाहीत तर दोन्ही वेगवेगळे भाग तयार होतात। तर आपण या भागांना शिलाई देऊन घेऊयात। आणि हा जो एक्स्ट्रा कपडा असतो तो आपल्याला कट करून घ्यायचा असतो। तर याच पद्धतीने आपण सर्व भाग शिवून घेणार आहोत। तर अशा पद्धतीने आपण शिलाई देऊन घेतलेली आहे। तर आता आपण इथून जोडून घेऊयात। तर हे जॉईंट कसं करायचं या ठिकाणी काळजीपूर्वक पहा। तुम्ही खालच्या साईडने जॉईंट करून घेऊ शकता किंवा वरच्या साईडने जॉईंट करायचं। हे दोन्ही टोकं एकमेकावर ठेवायचे आणि दोन्हीच्याही आतल्या साईडने सरळ बाजू गेल्या पाहिजेत। तर आता आपण इथून शिलाई देऊन घेऊयात। तर या ठिकाणी आपल्याला शिलाई पाव इंचावरती देऊन घ्यायची असते आणि शिलाई एकदम सावकाश देऊन घ्यायची, गडबड करायची नाही। या ठिकाणी आपल्याला डबल शिलाई देऊन घ्यायची असते। त्यानंतर आपण जी शिलाई दिल्यानंतर हा जो वर खाली झालेला भाग आहे तो आपल्याला सरळ एका रेषेमध्ये करून घ्यायचा असतो। इथून कट करून घेऊयात। जो आपला डास दिलेला भाग असतो तिथपर्यंत आपल्याला कट करून घ्यायचं असतं। दोन्ही साईडनी हा भाग सरळ रेषेमध्ये आला पाहिजे। तर आता आपण या ठिकाणी क्रॉस पट्टी जोडून घेऊयात। या आहेत आपल्या दोन्ही क्रॉस पट्ट्या, म्हणजे अस्तरच्या भागाची आणि ब्लाऊज पीसच्या भागाची। ब्लाऊज पीसच्या भागाची क्रॉस पट्टी ही आपल्याला वरच्या साईडने ठेवायची असते, ज्या ठिकाणी आपण 3.5 इंचाचं अंतर घेतलं होतं ती साईड आपल्याला गळ्याच्या साईडने ठेवायची असते। आणि खालच्या साईडने सरळ बाजू केली पाहिजे आणि वरच्या साईडने उलटी बाजू आली पाहिजे। आणि ही जी अस्तरच्या कपड्याची क्रॉस पट्टी आहे ती आपल्याला खालच्या साईडने ठेवायचं असतं। आणि इथून आपल्याला क्रॉस पट्टीला शिलाई देऊन घ्यायची आहे। तर क्रॉस पट्टीला शिलाई आपल्याला 1/2 इंचापेक्षा जास्त देऊन घ्यायची असते। हे तीनही भाग आपल्याला बरोबर ठेवायचे असतात अशा पद्धतीने। तर आता आपण इथून शिलाई देऊन घेऊयात। तर ही झाली क्रॉस पट्टीला एक शिलाई। तर आता आपल्याला क्रॉस पट्टीला दुसरी शिलाई देऊन घ्यायची आहे। शोल्डर पकडायचं आणि गुंडाळत घ्यायचं आणि या दोन्ही क्रॉस पट्ट्याच्या आतमध्ये हा गुंडाळलेला भाग ठेवायचा आणि दुसरी क्रॉस पट्टी याच्यावरती ठेवायची आणि इथून एक शिलाई देऊन घ्यायची। तर आता आपण इथून एक शिलाई देऊन घेऊयात। हा भाग आता आपण बाहेर काढून घेऊया। जिथून आपण 3.5 इंचाचं अंतर घेतलं होतं तिथून हा भाग बाहेर ओढायचा, सहज निघतो। आणि ही जी एक्स्ट्रा झालेली क्रॉस पट्टी आहे ती आपल्याला कट करून घ्यायची असते। याही ठिकाणी हा भाग आपण एका सरळ रेषेमध्ये करून घेऊयात। तर आपण अशाच पद्धतीने दुसराही भाग शिवून घेऊयात। तर या ठिकाणी मी अशाच पद्धतीने दुसराही भाग शिवून घेतलेला आहे। तर याला आता आपण हुकाच्या खराची पट्टी व हुक लावण्याची पट्टी लावून घ्यायची आहे। त्यासाठी मी या ठिकाणी 2 पट्ट्या तयार करून घेतलेल्या आहेत। एक पट्टी आहे छोटी आहे आणि दुसरी पट्टी आहे ती मोठी आहे। या दोन्ही पट्ट्यांना मी एका साईडने 1/2 इंच फोल्ड करून घेऊन शिलाई देऊन घेतलेली आहे। ही मोठी पट्टी आहे ती आपल्याला डाव्या हाताच्या साईडला लावायची असते। ही मोठी पट्टी खालच्या साईडने लावायची। या पट्टीला आपल्याला हुकाची घरं तयार करायची असतात। ही जी छोटी पट्टी आहे ही पट्टी आपल्याला वरच्या साईडने लावायची असते आणि ही पट्टी आपल्याला उजव्या हाताच्या साईडला लावायची असते। आणि या पट्टीला आपल्याला हुक लावायचे असतात। ही पट्टी आपण या वरच्या साईडला ठेवूयात आणि या दोन्ही पट्ट्या आपण शिवून घेऊयात। तर ही पट्टी आपण खालच्या साईडने लावणार आहोत। खालच्या साईडने ही पट्टी अगोदर 1/2 इंच फोल्ड करायची आणि बरोबर या टोकापाशी ठेवायची। आणि इथून या पट्टीला आपण एक शिलाई देऊन घेऊयात। तर या पट्टीला आता आपण दाब शिलाई देऊन घेऊयात। हा जो शिलाईचा कपडा आहे तो आपल्या दाब शिलाई खाली गेला पाहिजे।
तर ही पट्टी आता आपण खालच्या साइडने फोल्ड करून घेऊयात आणि इथून एक शिलाई देऊन घेऊयात। आपण या पट्टीला एक शिलाई देऊन घेतलेली आहे, तसंच आपल्याला दुसरी शिलाई देऊन घ्यायची असते। ती शिलाई आपण 1.5 इंचावरती देऊन घेणार आहोत। खालच्या साइडने ही जी पट्टी आहे ती बाहेरच्या साइडने 1.5 इंच राहिली पाहिजे, अशा पद्धतीने आपल्याला शिलाई देऊन घ्यायची असते। तर आपण अशा पद्धतीने या पट्टीला 2 शिलाई देऊन घेतलेली आहे। इथे पाहू शकता बाहेरच्या साइडने आपला कपडा हा 1.5 इंच शिल्लक राहिलेला आहे। आता आपण दुसरी पट्टी जॉईंट करून घेऊयात। तर ही पट्टी बरोबर या ठिकाणी ठेवायचं आणि या पट्टीला इथून 1 शिलाई देऊन घ्यायची। याही पट्टीला आपल्याला दाब शिलाई देऊन घ्यायची असते। हा भाग अस्तरच्या साइडने करायचा आणि ही पट्टी या सेंटरून फोल्ड करायची अशा पद्धतीने, आणि इथून 1 आडवी शिलाई देऊन घ्यायची। ही क्रॉस पट्टी जोडलेली आहे त्याच्या बरोबरच 1/2 शिलाई देऊन घ्यायची असते। एक्स्ट्रा पट्टी कट करून घ्यायची आणि ही पट्टी आहे ती आपल्याला पलटी करून घ्यायची असते अशा पद्धतीने। आणि या पट्टीला वरच्या साइडने 1 सेंटरहून शिलाई देऊन घ्यायची, सेंटरहून द्यायची, कारण आपल्याला इकडच्या साइडने हुकाची घर तयार करायची असतात, त्यामुळे आपल्याला या पट्टीला सेंटरहून शिलाई देऊन घ्यायची असते। याच्यानंतर महत्त्वाची स्टेप म्हणजे आपण मापाच्या ब्लाउजून गळा पाहूया। जर तुम्हाला एवढाच गळा हवा असेल तर तुम्ही ठेवू शकता, जर मोठा आवडत असेल तर तुम्ही मापाचा ब्लाउज एवढा आहे तेवढाही करू शकता। ही पट्टी आहे ती आपण ज्या पट्टीला हुकाची घर तयार करतो ती आहे, आणि मापाच्या ब्लाउजची तीच घ्यायची। अशा पद्धतीने गळा पाहायचा आणि आपला जेवढा गळा जास्त झालेला आहे तेवढा आपण कट करून घेऊयात। कट करत असताना एकदम सावकाश कट करून घ्यायचं। तर आपण अशाच पद्धतीने दुसऱ्याही साईडचा गळा पाहूयात। तर या ठिकाणी आपले दोन्ही भाग तयार आहेत। तर आता आपण गळ्याला गोट लावून घेऊयात। गोट लावण्यासाठी मी या ठिकाणी ही पट्टी घेतलेली आहे। तर ही पट्टी मी 1.5 इंचाची घेतलेली होती आणि या पट्टीला एका साईडनी 1/2 इंच फोल्ड करून शिलाई देऊन घेतलेली आहे। तर आता आपण ही पट्टी या ठिकाणी 1/2 इंच फोल्ड करून घेऊयात आणि इथून 1 शिलाई देऊन घेऊयात। या पट्टीला आता आपल्याला थोड्या थोड्या अंतरावरती कट देऊन घ्यायचे असतात। आपण आता गोटला शिलाई देऊन घेऊयात। हा जो शिलाईचा कपडा आलेला आहे तो आपला गोट खाली गेला पाहिजे, तरच आपला गोट हा गोल येतो। तर आपण अशाच पद्धतीने दुसऱ्याही भागाला गोट लावून घेऊयात। तर या ठिकाणी मी दुसऱ्याही भागाला गोट लावून घेतलेले आहे आणि तसंच या पट्टीला हुकाची घरे तयार करून घेतलेली आहेत। तर या ठिकाणी आपले दोन्ही समोरचे भाग तयार आहेत। तर आता आपण बाही शिवून घेऊयात। तर बाही कशी टाकायची आहे ते या ठिकाणी काळजीपूर्वक पहा। बाहीसाठी आपण 2 कट देऊन घेतलेले आहेत, एक कट म्हणजे सेंटरवरती आणि दुसरा कट म्हणजे समोरच्या भागासाठी। हे समोरच्या भागाचे 2 कट आहेत, ते बरोबर समोरासमोर आले पाहिजेत। अशा पद्धतीने बाही टाकून घ्यायची आणि याच्यावरती ब्लाउज पीसचे भाग टाकून घ्यायचे। ब्लाउज पीसच्या भागाची खालच्या साईडने सरळ बाजू गेली पाहिजे आणि वरच्या साईडने उलटी बाजू आली पाहिजे। आपण आता बाहीला शिलाई देऊन घेऊयात। इथून शिलाई देऊन घ्यायची आणि या बाहीला आता आपण दाब शिलाई देऊन घेऊयात। इथून इथून फोल्ड करून घेऊयात खालच्या साईडने आणि इथून 1 शिलाई देऊन घ्यायची। इथून शिलाई देऊन घेऊयात आणि हा एक्स्ट्रा कपडा कट करून घ्यायचा आणि याच पद्धतीने आपण दुसऱ्याही बाहीला शिलाई। या ठिकाणी आपण हे सर्व भाग हे शिवून घेतलेले आहेत। तर हे सर्व भाग जोडायचे कसे या ठिकाणी काळजीपूर्वक पहा आणि याची फिटिंग कशी करायची ते
अगोदर पाठीमागचा भाग खालच्या साइडने ठेवायचा आणि याच्यावरती समोरचे भाग ठेवायचे. समोरच्या भागाची खालच्या साइडने सरळ बाजू गेली पाहिजे आणि वरच्या साइडने उलटी बाजू आली पाहिजे. हे शोल्डर वरती ठेवायचं आणि या गळ्याच्या साइडने शोल्डर जोडत असताना दोन्ही शोल्डर बरोबर आले पाहिजेत. आणि इथून एक शिलाई देऊन घेऊयात. इथून आपण 1/2 इंचापेक्षा थोडीशी जास्त शिलाई देऊन घेऊयात. दुसराही समोरचा भाग जोडून घेऊयात. याच्या नंतरची महत्त्वाची स्टेप म्हणजे हे दोन्ही भाग बरोबर आलेत की नाही ते पाहायचं. या साईडनी आणि दोन्ही साईडनी पाहायचं असतं. आणि जर कमी जास्त झाला असेल, कोणताही भाग कमी जास्त होऊ द्या, तो आपल्याला कट करून घ्यायचा असतो, म्हणजे बरोबर करून घ्यायचा असतो. तर या ठिकाणी आपले हे दोन्ही भाग बरोबर आलेले आहेत, कमी किंवा जास्त झालेला नाही. इथे पाहू शकता आपण जर कट केलं नाही आणि तसंच आपण बाही जोडलं तर आपली फिटिंग ही व्यवस्थित येत नाही. त्यामुळे अगोदर या ठिकाणी जोडून पाहायचं आणि कट करून घ्यायचं. हाही भाग जोडून पाहायचा. हाही भाग आपला बरोबर आलेला आहे. आता आपण बाही जोडून घेऊयात. समोरच्या भागासाठी जो आपण छोटा कट देऊन घेतलेला होता तो समोरच्या साईडने ठेवायचा आणि बाहीचा बॉटम गळ्याच्या साईडने आला पाहिजे. अशा पद्धतीने बाही ठेवायची. समोरचा भाग समोरच्या साईडने आला पाहिजे आणि पाठीमागचा भाग पाठीमागच्या साईडने आला पाहिजे. आपली बाही व्यवस्थित येते. काही वेळेस काही जणांचं अशा पद्धतीने होतं, पाठीमागचा भाग समोरच्या साईडने येतो आणि समोरचा भाग हा पाठीमागच्या साईडने जातो. ही चुकीची पद्धत आहे. आपली ही जी आहे ही सरळ पद्धत आहे. इथे पाहू शकता आपण आता बाही जॉईंट करून घेऊयात. या शोल्डरवरती ठेवायचं. जो कट दिलेला होता सेंटरवरती तो कट हा बरोबर शोल्डरवरती ठेवायचा आणि इथून पाठीमागच्या साईडने अशा पद्धतीने बाही घ्यायची. आणि इथून आपण बाहीला शिलाई देऊन घेऊयात. बाहीला शिलाई देत असताना अजिबात बाहीला ओढायचं नाही. बाहीला डबल शिलाई देऊन घ्यायची. आपण दुसरी बाही अशाच पद्धतीने जॉईंट करून घेऊ. तर या ठिकाणी मी दोन्ही साईडच्या बाह्या जोडून घेतलेले आहेत. तर आता आपण फिटिंग करून घेऊयात. हे दोन्ही भाग एकमेकावरती ठेवायचे. इथे पाहू शकता आपली फिटिंग बरोबर आलेली आहे, म्हणजे आपली फिटिंगची शिलाई एकदम बरोबर येते आणि बाहीच्या दोन्ही साईडच्या शिलाया बरोबर एकमेकासमोर आलेल्या आहेत. इथे पाहू शकता. अगोदर आपण सरळ साईडने शिलाई देऊन घेऊयात. या काठावरून शिलाई देऊन घेऊयात. हा भाग उलट्या साईडने करून घ्यायचा. आणि इथून फिटिंगची शिलाई देऊन घ्यायची. याची फिटिंग आता आपण मापाच्या ब्लाऊजून करून घेऊयात. तुम्ही इंच टेपने ही मोजून करून घेऊ शकता. ही जी पट्टी आहे, ज्या पट्टीला आपण हुक लावतो ती पट्टी आहे. मापाच्या ब्लाऊजची ही तीच घ्यायची. शक्यतो मापाच्या ब्लाऊजनी फिटिंग केलेली एकदम बरोबर येते. आणि ज्या ठिकाणी कमरेची शिलाई आलेली आहे त्या ठिकाणी टिक करून घ्यायची. आणि या ठिकाणी दुसरा पॉइंट देऊन घ्यायचा या छातीचा. या ठिकाणी आपण छातीचा दुसरा पॉइंट देऊन घेऊयात. या पहिल्या हुकापासून या मापाच्या ब्लाऊजची ज्या ठिकाणी शिलाई आलेली आहे त्या ठिकाणी एक टिक करून घ्यायची. आणि या ठिकाणी बाहीच्या दंड घेरापाशी एक, या ठिकाणी मुंड्याची एक, आणि या ठिकाणी दंड घेराची. आता आपण फिटिंगची शिलाई देऊन घेऊयात. हे जे चार पॉइंट आहेत ते मिळून आपल्याला फिटिंगची शिलाई देऊन घ्यायची असते. अशाच पद्धतीने आपण दुसऱ्याही साईडची फिटिंग करून घेऊ. तर या ठिकाणी आपला ब्लाऊज हे कम्प्लीट झालेला आहे.
हा भाग आहे आपला पाठीमागलचा। या ठिकाणी पाहू शकता आपला ड्रॉप गळा कशा पद्धतीने आलेला आहे आणि या ब्लाऊजची फिनिशिंग पाहू शकता खूप मस्त आलेला आहे ब्लाऊज। तर आता आपण समोर हा आहे आपला समोरील भाग। या ठिकाणी पाहू शकता आपल्या समोरच्या भागाला पफ खूप मस्त आलेले आहेत आणि हे अंगात घातल्यानंतर हे ब्लाऊज एकदम परफेक्ट बसतं। तुम्ही अशाच पद्धतीने या ब्लाऊजची स्टेप बाय स्टेप कटिंग करा आणि याची शिलाई करा, तुमचंही ब्लाऊज एकदम परफेक्ट येणारच। याविषयी तुमच्या काही अडचणी असतील तर त्या तुम्ही मला कॉमेंट्समध्ये विचारू शकता। हा व्हिडिओ आवडल्यानंतर माझ्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि तसं त्याच्या बाजूची बेल आयकॉन दाबायला विसरू नका। जेव्हा मी नवीन व्हिडिओ टाकेल त्याचं नोटिफिकेशन तुमच्या स्क्रीनवरती येईल आणि तो तुम्हाला व्हिडिओ मिळून जाईल। व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद।